आपल्याला रोज रांगोळी घालायची असते, पण खाली बसून रांगोळी घालता येत नाही. आफ्टर 60 तर नाहीच नाही जमत खाली बसून घालायला रांगोळी. तर मग अशा वेळेला आपण पाट, असं मी डायनिंग टेबलवरती हा पाट ठेवलेला आहे, आणि पाटावरती ही अशी ट्रेच म्हणू आपण ह्याला, ही एक ताटली प्लास्टिकची ठेवलेली आहे. तर मी आता ह्याच्यावर बसून निवांत खुर्चीवर बसून, डायनिंग टेबलवर मी हे सगळं ठेवलं आहे, खुर्चीवर बसून मी रांगोळी काढणार आहे. तर ती बघा, मग तुम्ही म्हणाल हे कशाला आम्हाला शिकवता, म्हणता ना तुम्ही काही वेळेला. तर हे साठीनंतरच्या बायकांच्यासाठी आहे बरं का, हे एस्पेशली, कारण की रोजच्या रोज जमत नाही हे सगळं करायला. खाली बसून करायची इच्छा असते. मग हे बघा, हा रंग म्हणजे ही रांगोळी घेतली, आणि मला आता हे खाली मी सगळं आधी व्हाईट करून घेणार आहे. तशी तर तुम्ही याच्यावरसुद्धा रांगोळी काढू शकता बरं का, पण हे सोपं काम अगदी, म्हणजे रांगोळी काढणंही सोपं आणि नंतर पुसणंही सोपं. तर हे मी कशासाठी घेतलं आहे तुम्हाला सांगते. तर हे असं हाताने असं असं रांगोळी घालत बसण्यापेक्षा तुम्ही जेव्हा ह्याच्यातून रांगोळी घालता ना, तेव्हा ती खूप छान बसते. हे बघा, ही अशी कमी पण लागते आणि खूप छान बसते. हे बघा, ही आता ही बाद झालेली माझी चाळणी आहे, ती मी वापरते इथं. म्हणजे सगळ्या बाद झालेल्या वस्तूंचा सुद्धा तुम्ही असा उपयोग करून घेऊ शकता. हे बघा, ओके झालं. हे बघा, हे इतकं छान रंग बसलेला असतो ना खाली. हे बघा, किती थोडीशी आपल्याला रांगोळी लागली, ही बघा, राईट. हे बघा, किती छान बसलं. आता हे साईडनं आहे ना, तर साईडनं दुसरा कुठला तरी रंग तुम्ही आपण घालून घेऊ शकतो. कुठलाही रंग तुम्ही साईडनं घालून घेऊ शकता, असं आपल्याला हवा असेल तर. नको असेल तर नाही घालायचा. हे आता उगाच तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून, छान दाखवायचं आहे म्हणून मी दाखवायला लागले. आता हे शूटिंग करण्याच्या नादात जरा सेंटर बिघडलेला आहे, बिघडला तर बिघडला, त्यात काय एवढं मोठं असो. रांगोळी आपल्याला काय कुठं परीक्षेला जायचं आहे, काय कुठं स्पर्धेला जायचं आहे, नाही ना, त्यामुळे गेला सेंटर. हे मुद्दामच केलं आहे असं सांगते मी तुम्हाला बरं काय, छानच मुद्दाम दिसावं छान म्हणून हे असं सेंटर काढलेलं नाही आहे. बरं, मग आता ह्याच्यावरती मला मी ही रांगोळी काढणार आहे. हे बघा ही, तर आता हा बरोबर हा असा, कारण ही जी चाळणी होती ना ती बरोबर ह्याच मापाची आहे, चाळण्या ह्याच मापाची असतात. तर बरोबर मी आता ते पांढऱ्यावरती हे ठेवणार. हे बघा, करेक्ट ठेवलं. आता ह्याच्यावरती एखादा कलर घालू आपण, कुठला आहे बघूया. हा बघा, हा बघा, असा कलर घालूया आपण, असा आपण हा कलर घालूया असा. हा बघा, हे बघा, झालं. आता मला फोन हे ठेवावं लागणार आहे का, तर एका हाताने मला हे असं कर, एक सेकंड फक्त, हां मी कट नाही करणार आहे. कोण आहे, काय काम आहे, कोणतरी येत असते. हे बघा, हे मी असं हाताने असं असं करून घेतलेलं, एका हाताने डाव्या तिने धरली ती चाळणी आणि उजव्या हाताने असं करून घेतलं. हे बघा, आणि हे आता हळूच काढते. हे बघा, सुंदर झालं ना, छान झालं की नाही. आणि ही आता अशीच्या अशी आपण देवासमोर नेऊ ठेवू शकतो, किंवा आपल्याला घराच्या बाहेर ठेवायचं असेल तर घराच्या बाहेर ठेवू शकतो, बाल्कनीमध्ये ठेवू शकतो, आणि शेजारी एक असा इथं दिवा लावायचा. झालं, मस्त रांगोळी.